वेलकम टू महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड डिव्हिएशनचे रॉ डेटाचे न्युम्रिकल सॉल्व्ह केले होते आता आपण ह्या लेक्चरमध्ये अनग्रुप डेटाचे न्युमरिकल सॉल्व्ह करू बघा स्टँडर्ड uh, डिव्हिएशन टाईप टू प्रॉब्लेम बेस्ड ऑन अनग्रुप डेटा बघा इथे डेटा कसा असेल अनग्रुप असेल म्हणजे एक्स आयची व्हॅल्यू दिलेली आहे त्याबरोबरच तुम्हाला इथे एफ आयची व्हॅल्यू दिलेली असते म्हणजे एक्स आयबरोबर तुम्हाला इथे फ्रिक्वेन्सी दिलेली असते अशा टाईपचा न्युमरिकल आपण सॉल्व करू बघा सर्वात पहिले तुम्हाला काय फाईन करायचं आहे मीन ॲव्हरेज फाईन करायचं आहे एक्स बार फाईन करायचं आहे का इथे आपल्याला बघा एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर द समिशन ऑफ म्हणजे एफ आय इन्टू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर याचं समिशन घ्यावं लागतं आहे बघा इथे फॉर्म्युला काय आपला स्टँडर्ड डिव्हिशनचा समिशन ऑफ एफ आय इन्टू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर डिवाईड बाय एफ आय इथे एन किंवा एफ आय समिशन ऑफ एफ आय आपण इथे यूज करू शकतो एन किंवा समिशन ऑफ एफ आय एन इथं ते चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे एन किंवा समिशन ऑफ एफ आय आपण इथे देतो आपल्याला सर्वात पहिले काय फाईन करायचं आहे बार फाईन करायचं आहे सर्वात पहिले काय फाईन करायचं आहे एक्सबार सर्वात पहिले आपण एक्सबार फाईन करू त्यासाठी फॉर्म्युला काय आहे समिशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाईड बाय समेशन ऑफ एफ आय म्हणजे एफ आय आणि एक्स आय यांचं काय मल्टिफिकेशन आहे एफ आय आणि एक्स आय यांचं काय मल्टिफिकेशन आहे मल्टिफिकेशन करू सर्वात पहिले बघा ट्वेल्व इंटू फायू ट्वेल्व इंटू फायू सिक्स्टी सेवन्टीन इंटू टेन वन सेवंटी देन ट्वेंटी टू इंटू फिफ्टीन थ्री थर्टी वन नाईन इंटू ट्वेंटी थ्री एटी देन वन सिक्स इंटू टू फाईव्ह फोर हंड्रेड हे तुमचं आलं एफ आय एक्स आहे यांचं आपलं समिशन पाहिजे समिशन म्हणजे सगळ्यांच्या तुम्हाला ॲडिशन करायचं आहे समिशन ऑफ एफ आय एक्स आय इज इक्वल टू बघा समिशन ऑफ एफ आय एक्स आय इज इक्वल टू तर तुम्ही काय येईल सिक्स्टी प्लस वन सेवन्टी प्लस थ्री थर्टी प्लस थ्री एटी प्लस फोर हंड्रेड तुमचं आलं वन थ्री फोर झिरो किती आलं वन थ्री फोर झिरो सिक्स्टी प्लस सिक्स्टी प्लस वन सेवन्टी प्लस थ्री थर्टी प्लस थ्री एटी प्लस फोर हंड्रेड म्हणजे किती आलं वन थ्री फोर झिरो देन आपल्याला काय पाहिजे समिशन ऑफ एफ आय समिशन ऑफ एफ आय एफ आय म्हणजे काय एफ आयचं तुम्हाला ॲडिशन करायचं आहे ट्वेल्व प्लस सेवन्टीन प्लस ट्वेंटी टू प्लस वन नाईन प्लस वन सिक्स ते किती आलं एटी सिक्स समिशन ऑफ एफ आय किती आलं एटी सिक्स त्याला इथे पोट करू समिशन ऑफ एफ आय एक्स आय वन थ्री फोर झिरो डिवाइड बाय समिशन ऑफ एफ आय एटी सिक्स तुमचं ॲव्हरेज आलं एक्स बार वन थ्री फोर झिरो डिवायड बाय एटी सिक्स तुमचं आलं वन फाय पॉईंट फाय वन फाय पॉईंट फायट तुमचं एक्स बार ॲव्हरेज किती आलं पंधरा पॉईंट अठ्ठावन त्यानं आपल्याला फाईन काय करायचं आहे स्टँडर्ड डिव्हिएशन फाईन करायचं आहे बघा सिम्पली तुम्हाला इथे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत आणि यू हॉट टू गेट द आन्सर बघा इथे काय आपलं समेशन ऑफ एफ आय इन्टू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे एक्स आय मायनस एक्स बार फाईन करायचं आहे बघा एक्स बारची आपली व्हॅल्यू किती आले पंधरा पॉईंट अठ्ठावन एक्स आय एक्स आयची व्हॅल्यू किती आहे झिरो सॉरी आयची व्हॅल्यू किती आहे फायू फायू मायनस पंधरा पॉईंट अठ्ठावन फायू मायनस पंधरा पॉईंट अठ्ठावन मायनस टेन पॉईंट फाय देन टेन मायनस पंधरा पॉईंट अठ्ठावन Minus five point five eight. Minus five point five eight. Then fifteen minus fifteen point five. Xi minus x bar. Kita minus zero point five eight Then twenty minus one five point five. Kita four point four two. Then twenty five minus fifteen point five. Nine point four two. किती आलं नाईन पॉईंट फोर टू त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे बघा एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर मायनस टेन पॉईंट एट त्याचा स्क्वेअर ना कुठल्याही निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह असतो लक्षात ठेवा त्यासाठी तुम्ही ही जी व्हॅल्यू घ्याल मायनस टेन पॉईंट फायट हे ब्रॅकेटमध्ये घ्या मग त्याचा स्क्वेअर करा विदाउट ब्रॅकेट तुमचा आन्सर रॉंग येईल ब्रॅकेटमध्ये घ्या मायनस टेन पॉईंट फाय एट त्याचा स्क्वेअर त्यांचा आन्सर आला आहे ट्रिपल वन पॉईंट नाईन थ्री देन मायनस फाय पॉईंट फाय एट त्याचा स्क्वेअर थर्टी वन पॉईंट वन थ्री देन मायनस झिरो पॉईंट फाय एट त्याचा स्क्वेअर झिरो पॉईंट थ्री थ्री देन फोर पॉईंट फोर टू त्याचा स्क्वेअर वन नाईन पॉईंट फाय थ्री देन नाईन पॉईंट फोर टू त्याचा स्क्वेअर एटी एट पॉईंट सेवन थ्री नंतर आपल्याला काय करायचं आहे एफ आय इंटू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर यांचं मल्टिफिकेशन करायचं आहे बघा एफ आय इंटू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर यांचं मल्टिफिकेशन करायचं आहे बघा एफ आयची व्हॅल्यू किती आहे आपली ट्वेल्व आणि एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर त्याची व्हॅल्यू किती आहे ट्रिपल वन पॉईंट नाईन थ्री यांचं आपल्याला मल्टिफिकेशन करायचं दोघांचं मल्टिफिकेशन करू ट्वेल्व इंटू ट्वेल्व इन्टू ट्रिपल वन पॉईंट Nine three one three four three point one six one three four three point one six then 1 7 29.21 one twenty then 22 into zero point three zero point three twenty two into 0.23 sorry zero point three three seven point two six then वन नाईन इंटू वन नाईन पॉईंट फाय थ्री थ्री सेवन्टी वन पॉईंट झिरो सेवन देन लास्ट वन सिक्स इंटू एटी एट पॉईंट सेवन थ्री एटी एट पॉईंट सेवन थ्री त्याला वन फोर वन नाईन पॉईंट सिक्स एट वन फोर वन नाईन पॉईंट सिक्स एट याचं काय पाहिजे आपल्याला समेशन पाहिजे याचं आपल्याला काय पाहिजे समेशन पाहिजे म्हणजे काय लिहिते समेशन ऑफ एफ आय एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू याच्या सगळ्यांचं आपल्याला सबमिशन करायचं आहे बघा वन फोर वन नाईन पॉईंट सिक्स एट प्लस थ्री सेवन्टी वन पॉईंट झिरो सेवन प्लस सेवन पॉईंट टू सिक्स प्लस फायू ट्वेंटी नाईन पॉईंट टू वन प्लस वन थ्री फोर थ्री पॉईंट वन सिक्स तुमचं आलं ते थ्री सिक्स सेवन झिरो थ्री सिक्स सेवन झिरो पॉईंट थ्री एट थ्री सिक्स सेवन झिरो पॉईंट थ्री एट मला सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करू देन फाइंड आउट द स्टँडर्ड डेव्हिएशन समिशन ऑफ एफ आय इन टू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर व्हॅल्यू किती आली थ्री सिक्स सेवन झिरो पॉईंट थ्री सिक्स सेवन झिरो पॉईंट थ्री एट डिवाइड बाय समिशन ऑफ एफ आय समिशन ऑफ एफ आय किती आहे एटी सिक्स की एल सीमध्ये फाइंड आउट करू थ्री सिक्स सेवन झिरो पॉईंट थ्री एट डिवायड बाय एटी सिक्स आन्सर अंडर रूटमध्ये घ्या सिक्स पॉईंट फाय थ्री तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन किती आलं सिक्स पॉईंट फाय थ्री हां सिक्स पॉईंट फाय थ्री समजा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं फाइंड द कोविपेशन ऑफ वरायन्स आणि व्हरायन्स तर तुम्ही सिम्पली इथे फॉर्म्युले अप्लाय करा अँड फाईंड आउट द एंड अँड ऑफ द व्हरायन्स बघा ह्या टाईपचा क्वेश्चन एक्झाममध्ये सामार्क्ससाठी विचारतात याचे तुम्ही आन्सर नोट डाऊन करा आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व सॉल्व्ह करू प्रॉब्लेम बेस ऑन अनगुप डेटा फॉर स्टँडर्ड डेव्हिएशन याचं सेकंड न्युमरिकल आपण तर सॉल्व्ह करू बघा सेकंड न्यूमेरिकल काय दिलेलं आहे फाईन स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोईंग डिस्ट्रीब्युशन एक्स आय ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन एफ आय टू सेवन वन एफ आय काय दिलं आहे टू सेवन वन बघा तुम्हाला काय फाईन करायचं इथे स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डिव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स एफ आय इन्टू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर बघा ब्रॅकेटमध्ये एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर डिवाईड बाय समिशन ऑफ एफ आय त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला काय फाईंड करायला लागेल एक्स बार म्हणजे ॲव्हरेज तुम्हाला फाईंड करायला लागेल बघा ते फाईंड करू सर्वात पहिले त्याचा फॉर्म्युला काय आहे समिशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाईड बाय समिशन ऑफ एफ आय म्हणजे एफ आय आणि एक्स आयचं काय मल्टिफिकेशन आहे एफ आय आणि एक्स आयचं काय मल्टिफिकेशन आहे तर टू इंटू ट्वेंटी सेवन फिफ्टी फोर सेवन इंटू ट्वेंटी एट वन नाईंटी सिक्स वन इन टू ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन नका याचं आपल्याला काय पाहिजे समिशन पाहिजे समिशन ऑफ एफ आय एक्स आय याचं समिशन किती फिफ्टी फोर प्लस वन नाईन्टी सिक्स प्लस ट्वेंटी नाईन टू सेवंटी नाईन देन आपलं काय आहे समिशन ऑफ एफ आय समिशन ऑफ एफ आय समिशन ऑफ एफ आय किती सेवन uh, प्लस टू नाईन नाईन प्लस वन टेन आपला एक्सबार इथे येईल समेशन ऑफ एफ आय एक्स आय एफ आय एक्स आय किती आहे टू सेवेंटी नाईन डिवाइड बाय समिशन ऑफ एफ आय किती आहे टेन व्हॅल्यू पुटअप करा तुमचा एक्सबारचा आन्सर येईल टू सेवेंटी नाईन डिवाइड बाय टेन ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन मग एकदम सिंपल मेमरिकल आहे फक्त तुम्हाला इथे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत आणि तुम्हाला इथे आन्सर भेटेल देन आपल्याला काय फाईन करायचं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा एक्स आय मायनस एक्स एक्सबार आपल्या एक बारची व्हॅल्यू किती आले ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन बघा एक्स आय मायनस एक्स बार एक्स आयची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन मायनस ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन मायनस झिरो पॉईंट नाईन ट्वेंटी एट मायनस ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन झिरो पॉईंट वन देन 29 नाईन मायनस ट्वेंटी सेवन पॉईंट ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन वन पॉईंट वन नंतर काय करायचं आहे एक्सा मायनस एक्सबार त्याचा स्क्वेअर करायचा आहे मायनस झिरो पॉईंट नाईनचा स्क्वेअर मायनस झिरो पॉईंट नाईनचा स्क्वेअर झिरो पॉईंट एट वन बघा कुठलाही निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो हे लक्षात ठेवा झिरो पॉईंट स्क्वेअर झिरो देन वन पॉईंट वनचा स्क्वेअर वन पॉईंट ट्वेंटी वन देन आपल्याला काय करायचं आहे एफ आय इंटू एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर करायचं आहे म्हणजे एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअरच्या व्हॅल्यूला एफ आयने मल्टिप्लाय करायचं आहे तर काय होईल टू इंटू झिरो पॉईंट एट वन टू इंटू झिरो पॉईंट एट वन वन पॉईंट सिक्स टू सेवन इंटू झिरो पॉईंट झिरो वन झिरो पॉईंट झिरो सेवन वन इंटू वन पॉईंट ट्वेंटी वन वन पॉईंट ट्वेंटी वन याचं आपल्याला काय पाहिजे समेशन पाहिजे समिशन ऑफ एफ आय एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर इज उकवलट याचं समेशन करू वन पॉईंट ट्वेंटी वन प्लस झिरो पॉईंट झिरो सेवन प्लस वन पॉईंट सिक्स टू किती आला टू पॉईंट नाईन नाही या सगळ्या व्हॅल्यू इथे पुटअप करू फॉर्म्युल्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन समिशन ऑफ एफ आय एक्स आय मायनस एक्स बार त्याचा स्क्वेअर किती आलं टू पॉईंट नाईन डिवाइड बाय समिशन ऑफ एफ आय किती आहे टेन टू पॉईंट नाईन डिवाइड बाय टेन देन अंडर रूटमध्ये दे घ्या आन्सरला झिरो पॉईंट फाय थ्री एट तुमचं स्टँडर्ड डिव्हिएशन किती आलं झिरो पॉईंट फाय थ्री एट तुमचं झालं फायनल आन्सर मग सिग्मा किती आला झिरो पॉईंट फायव्ह थ्री एट बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत अशा प्रकारची न्युमेरिकल तुम्ही सॉल्व करून तुम्ही इझिली तुम्हाला इथे सामानच भेटतील बघा क्वेश्चन नंबर सिक्समध्ये अशा टाईपचा क्वेश्चन विचारतात फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग किंवा फाइंड द वरायन्स किंवा फाइंड द को ऑफ वरायन्स तो वरायन्स सांगितलं तर तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन फाईंड करणंच आहे आणि स्टँडर्ड डिव्हिएशनच्या अगोदर तुम्हाला मीन फाइंड करणं आहे बघा हा मीन आल्यानंतर तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन भेटते आहे त्यानंतर तुम्हाला व्हरायन्स भेटतो आणि नंतर तुम्हाला कोइपिसट ऑफ द व्हरायन्स याचा आन्सर भेटेल बघा यामध्ये काय डाऊट असेल तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करेन